गोंदियातील आसोली येथील नागरिकांची व्यथा। तीनशे 10 रेशन कार्ड धारक नागरिक हक्काच्या रेशन पासून वंचित। आम्हाला राशन मिळत नाही, तिमाले राशन मिळत होता सासा। हम ऐसे समझो कि 3 पाली रोज का हमारा खाना बनता है दिन में। विधवा दिव्यांग वृद्ध महिलांची अवस्था बिकट। इथे 310 राशन कार्ड धारक आहेत, केसरी कार्ड वाले ते उपाशी मरणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची घोषणा हवेमध्ये। लॉकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तू मिळायला कोणतीही अडचण येणार नाही असं सरकारने जाहीर केलं, परंतु रेशन वरील हक्काचे धान्यही रेशन कार्ड धारकांना मिळत नसल्याचे समोर आले आहे। लेकरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न आता शेकडो नागरिकांना पडलाय। गोंदिया जिल्ह्यातील आसोली येथील 310 कार्ड धारकांना अद्यापपर्यंत रेशन न मिळाल्याने विधवा परित्यक्ता वृद्ध महिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। माझे पती 2-3 वर्ष झाले मृत्यू झाले, तर पण मी माझ्याकडे 2 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा शाळेत जातात, पण माझ्या कोणी कमवणार नाही तरी पण मला राशन नाही मिळाला तर मी आपल्या मुलाबाळाला कसे पाळू। न्यूज 15 मराठीशी आपल्या माध्यमातून राशन मिळवून देण्याची मागणी केली। आता काही भेटलं का तुम्हाला? आता फक्त मला 15 किलो राशन दिला फ्रीचा म्हणून सर, आम्ही 4 लोक राहून सर, बाकीचं नाही दिला। चौथ्या महिन्यामध्ये एंट्री केली आहे का राशन कार्ड वर? राशन कार्ड वर एंट्री वगैरे काही नाही केली आहे। लॉकडाऊन मुळे सर्वच प्रकारचे काम धंदे बंद झाले आहे। हातावरचे पोट असणारे अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली। अडचणीच्या काळामध्ये धान्य मिळणार नसेल तर उपयोग काय? जर रेशन नस मिळत नसेल तर लोकांनी काय फाशी घ्यायची का? तेव्हा या कुटुंबांना कोण धान्य देणार असा सवाल आसोली येथील वस्तीमधील नागरिक आता थेट विचारू लागले। लॉकडाऊन असल्यामुळे आमचे कामधंदे बंद आहे आणि सध्या उपासमारीची पाळी आहे आणि 310 केसरी धारक आहो, आम्हाला राशन मिळत नाही आणि अनेकदा एकदा तहसील कार्यालयामध्ये तक्रार केली। शासनाच्या GRI 1 एप्रिलपासून राशन सगळ्यांना दिल्या पाहिजे आणि आजपर्यंत दिला नाही। अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला सावरायला सुद्धा संधी मिळाली नाही। आसोली येथील झोपड्यांमध्ये असंख्य नागरिक आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, तेव्हा विशेष बाब म्हणून अशा लोकांना धान्याची व्यवस्था सरकारने करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। मात्र सरकारचे प्रतिनिधी असलेल्या तहसीलदारानेच या मागणीला केराची टोपली दाखवली। हमारा काम बाजा बजाने का है, हम शादी विवाह का कार्यक्रम बजाते हैं। हमारा कार्यक्रम आसो पूरे फेल हो गए, 4th महीने की और 5वें महीने की भी हम कहीं कमाने वमाने कहीं नहीं जा रहे। 15-16 परिवार पड़ता है हमारा। हम ऐसा समझो कि 3 पाली रोज का हमारा खाना बनता है दिन में और 2 पाली रात में। पंतप्रधानांच्या जाहीर आश्वासनाला 1 महिन्याहून अधिक दिवसाचा अवधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आसोली येथील लोकांना धान्य मिळालेच नाही। 3 महिन्यांसाठी मिळणाऱ्या रेशनचे सोडा नेहमीच्या हक्काचेही राशन मिळत नाहीये। 80 कोटी लोकांना राशन देण्याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या शब्दाला अधिकाऱ्यांनी खोटे पाडू नये ही आशा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। न्यूज 15 मराठीसाठी किशोर गडकरीसह अमरदीप बडगे, गोंदिया।